काळजी घ्या। बॉलर अविनाश, पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकतोय अविनाश, अतिशय सुरेखरित्या हा चेंडू हाताळलाय। पुढील चेंडू रोहनसाठी निर्धाव, आणि आता मात्र रोहनने त्याचा खरपूस समाचार घेतोय षटकारासाठी, चेंडू पाठवतोय। सहा धावा पंच घोषित करतायत बाळा माने सर, डीजे आणि आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख चेंडू, पंचांकडे काहीशी दाद मागितली जाते परंतु पंच ठाम भूमिकेवरती। निर्धाव चेंडूची सांगत होते, धावसंख्या आहे ती सहा, पहिल्या षटकातील मध्यंतीनंतर धावसंख्या होती ती सहा। आपल्या लाईव्ह मॅच पाहताय ते रुपेश गायकवाड उर्फ बबल्या मुंबईमधून या मॅचचा आनंद घेत आहेत। पुन्हा एकदा अविनाश, आणि आता मात्र रोहनने हलक्या हाताने ढकलून दिला चेंडू काउ कॉर्नरच्या दिशेने, चेंडू ट्रॅव्हल होतोय चार धावाच्या सहाय्याने, धावसंख्येत पुन्हा भर पडते, धावसंख्या होती ती दहा। उपस्थित आहेत त्यांना सुद्धा या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे, त्यांना सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे, तर कृपया आयोजकांनी एक माईकची व्यवस्था करा। मला महाडमधून या सामन्याचा समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल आमच्या आयोजकांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो। मला इतक्या मोठ्या या सामन्याचे समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत आमच्या गावचे सुपुत्र निलेश शेलार, मुख्य आयोजक आमच्या SPL चे गेल्या वर्षी झालेल्या SPL सामन्याचे। आणि आता रोहन कुठल्या प्रकारे हा चेंडू हाताळतोय, खूप सुंदर असा हलक्या हाताने चेंडू ढकललाय, चेंडू सीमारेषा पार जातोय, चार धावा मिळत आहेत, या चार धावाच्या सहाय्याने पुन्हा धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते 30-14। रोहन काही गप्प बसणार नाही, रोहनला अपेक्षा असेल संघाकडून। अजूनही अनिकेत सकपाळ नॉन स्ट्राईक वरतीच आहे, त्याच्या बॅट मधून आपल्याला सुद्धा मोठे फटके पाहायला मिळणार आहेत। पुन्हा एकदा अविनाश टू रोहन, आणि आता मात्र मोठा फटका झेल होतो का पाहूया। रोहन मोठा मासा गळाला लागतोय, रोहनच्या पहिला हादरा बसतोय पुनाडे गाव संघाला रोहनच्या स्वरूपामध्ये, धावसंख्या आहे ती 14। काहीस महागडं षटक ठरलं होतं परंतु शेवटच्या चेंडूवरती हा गडी बाद होतोय रोहनच्या स्वरूपामध्ये। डीजे येत होतो आमचा मित्र प्रशांत सरकले, अतिशय एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो तोच प्रशांत मैदानामध्ये पाहतोय। आणि आता मात्र जबाबदारी असेल ती पूर्णपणे अनिकेत सकपाळवरती या सामन्याची, जर का सामना आपल्याला जिंकायचा असेल। दोन्ही अगदी तुल्यबळ संघ आहेत, पुनाळे आणि मोहप्रे, एक महाड विभागामध्ये गाजलेला संघ आणि दुसरा संघ म्हणजे आमच्या नाते विभागामध्ये गाजलेला संघ। गोलंदाज आहे तो तुषार, काहीसा
क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना पाहायला मिळत आहे। तुषार आणि अनिकेत मध्ये सामना रंगताना पाहायला मिळतोय आपल्याला। डोंबिवली सारख्या शहरामध्ये एक खेडेगावामध्ये असलेले रायगडच्या पायथ्याशी वसलेले सांदोशी गाव यांचं बहरदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। जीटीसी लाइव च्या माध्यमातून आपण हे सामने पाहतोय। तुषार टू अनिकेत आणि अनिकेत ने हा मोठा प्रहार केलेला आहे। किती धाव मिळतात पाहूया। आणि आता मात्र चेंडू षटकाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। सहा धाव मिळतात। या सहा धावेच्या सहाय्याने धाव संख्या तब्बल पोहोचते ती 20। अनिकेत ने आपल्या पहिल्या चेंडूवरतीच आपला आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे। अनिकेत ने दाखवून दिले मी का आलोय पुनाळेमधून। आणि आता पुन्हा एकदा त्याच प्रकारे हा चेंडू जातो षटकाराच्या सहाय्याने। पुन्हा एकदा सहा धाव प्राप्त होत आहे। धाव संख्या पोहोचते ती 26। डीजे रोहन जरी बाद झाला असला तरी आपल्याला संघाची धुरा सांभाळायची आहे। त्यामुळे अनिकेत तितक्याच प्रकारे सावधरीत्या आणि आक्रमकरित्या फलंदाजी करतोय। गोलंदाज आहे तुषार परंतु अनिकेत तितका त्याच्या पलीकडे जाऊन आहे तो हुशार। धाव संख्या होते ते 26। आणि आता मात्र खूप सुरेख असा हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने ढकलला होता। एक धाव मिळते आणि आता मात्र स्ट्राईक वरती आहे तो प्रशांत। प्रशांत सरकले। प्रशांतला एवढंच करायचं आहे। अनिकेतला साथ द्यायची आहे। जर का अनिकेत शेवटपर्यंत मैदानामध्ये राहिला तर मात्र कुठेतरी संघाची स्थिती चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा तुषार टू प्रशांत। आणि आता मात्र प्रशांतने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चांगल्या प्रकारे एक धाव मिळवून देतोय रोहन। अनिकेतला स्ट्राईक वरती आणतोय। त्याला हीच जबाबदारी पार पाडायची आहे। धाव संख्या होती ती 28। एक बाद 28। रोहन तंबूमध्ये आपल्याला परतताना पाहायला मिळाला। आणि आता अनिकेत आपली जबाबदारी पार चोखपणे पार पाडत आहे। आणि अनिकेत हा रिव्हर्स मारण्याचा रिव्हर्स अटेम्प्ट करतोय। एक धाव मिळते आहे। फटका फसतोय। या एक धाव धावेच्या सहाय्याने धाव संख्या होते ती 29। पुन्हा एकदा प्रशांत। आणि आता मात्र निर्धाव चेंडू हाताळतोय। पंच षटक संपलंय। दोन षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 29 धावा। आपल्या सर्वांच्या माहितीसाठी एक खुशखबर आहे। SBC सांदोशी पुरस्कृत स्वर्गीय माणिकराव जगताप माजी आमदार स्मृतिचषक दिनांक 15 मे आणि 16 मे या दोन दिवसात आयोजित केलेला आहेत। पर्व तिसरे आहे। सर्व ज्या मॅचचे आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची आपल्याला प्रतीक्षा संपलेली आहे। 15 आणि 16 मे सलग तिसरं वर्ष आपण पाहतोय बहरदार आयोजन असतं सांदोशी बौद्ध वाडी या ठिकाणी। त्याच सामन्यासाठी फक्त 16 संघ घेतले जातात। हे सामने फक्त नातेविभागीय मध्येच खेळवले जातात। तर 10 एंट्री फिक्स झालेल्या आहेत। अजूनही 6 टीम फक्त बाकी आहेत। जर का कोणी इच्छुक असेल तर त्यांनी आपले नाव निश्चिती करून घ्यायची आहे। आणि आता मात्र अनिकेत
मोठा फटका मारतोय, 6 धाव मिळतात, पंच दंडित घोषित करतायत गोलंदाजाला, 7 धाव मिळतात, 9 च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते, धावसंख्या आहे होते ती तब्बल 36। फ्री हिट आहे का पंच? चेंडू फ्री हिट आहे, या चेंडूवरती फक्त रन आउट च्या स्वरूपामध्ये गडी बाद दिला जातो आणि आता मात्र बोनस मिळतो अनिकेतला। मला तर वाटतंय दर्शन अमित यांची कमतरता भासते मोपरे संघाला। अनिकेतच्या बॅट मधून आपण तिसरा षटकार पाहतोय। पुन्हा एकदा अनिकेतला मारा करतोय तो आणि आता मात्र अनिकेतने आपलं अनिकेतकड सगळ्यांचं लक्ष लागलंय, संघाचं अतिशय जोरदार अशी बहारदार खेळी करतो अनिकेत। चौथा षटकार येतोय अनिकेतच्या बॅट मधून, धाव संख्या होते ती 42, 1-42। शेवटचं षटक मला तिसरं षटक प्रगतीपथावर आणि आमच्या या सामन्यांसाठी महिलांची विशेष उपस्थिती पाहायला मिळते, सर्वांनी महिलांसाठी एकदा टाळ्या वाजवा। त्याचप्रमाणे अनिकेत सकपाळ आपण पाहतोय मैदानामध्ये आक्रमक पवित्रा धारण करतोय, जणू काही वस्तीलाच आलोय मी या मैदानामध्ये। आणि आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ढकलला जातो, 1 धाव मिळते का, आणि आता मात्र पंच रिव्ह्यू मागतायत, कुठेतरी पंचांच्या मनामध्ये शंका आहे। आणि आता मात्र जर का हा अनिकेत बाद झाला असेल तर मात्र पुनाडे संघाला मोठा हादरा मानला जाणार आहे। आमचे नावाजलेले पंच बाळा माने सर, त्याचप्रमाणे महेश लोखंडे सर अगदी चांगल्या प्रकारे पंच म्हणून काम पाहत आहेत, चोखपणे आपली जबाबदारी पार पाडतायत। GTC लाईव्ह यूट्यूब या माध्यमातून आपण या सामने पाहतोय। पंचांनी रिव्ह्यू मागितलाय, तिसऱ्या अंपायर कडे डिसिजन मागितलाय, तिसरा अंपायर नॉट आउट म्हणून घोषित करतायत। अनिकेतला जीवनदान मिळतंय, अनिकेतला बोनस असेल या सामन्यामध्ये आपली बहरदार खेळी करण्यासाठी। एक धाव मिळते, धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते ती 43। या सामन्यांसाठी रोल बॉल द्या, एक रोल बॉल द्या आम्हाला। या सामन्यांसाठी आम्हाला ज्याने जे जे देणगीदार आम्हाला लाभलेले आहेत त्यांची मी एक नाव वाचून दाखवत आहे। आमच्या गावचे सुपुत्र महाड पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोषजी गायकवाड सर यांच्याकडून आम्हाला रोख रक्कम आलेली आहे। त्याचप्रमाणे महाड माणगाव पोलादपूरचे लाडके आमदार म्हणून ओळखले जातात शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले यांच्याकडून सुद्धा रोख रक्कम आलेली आहे। दरम्यान सामन्याकडे जातोय, प्रशांतने अतिशय चांगल्या रीतीने हा चेंडू ढकललाय, 1 धाव मिळते, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय, हा ना करताना दोन्ही धावा सुरक्षितरित्या पार करतायत, धावसंख्येत भर होते, 10 संख्या होते ती 45। प्रशांत सुद्धा चांगल्या प्रकारे साथ देतोय तो अनिकेतला। पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता, चेंडू काहीसा उसळी घेत नाही, चेंडू खाली राहतोय, त्यामुळे प्रशांतला काही समजला नाही चेंडू, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय।
आमच्या सॉरी स्कोरर म्हणून काम पाहत आहेत कुणाल सरकले यांच्या मिसेस सायली सरकले इथं उपस्थित झालेल्या आहेत, त्यांच्यासुद्धा आम्ही आभार मानतो. चेंडू चार चेंडू दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. विशेष आकर्षण या मॅचचं म्हणजे आमच्या महिला वर्ग इथे उपस्थित झाले आहेत, त्यांच्या आमच्या आयोजकांकडून हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा प्रशांत आणि आत्ता मात्र पुन्हा एकदा प्रशांतला काहीस जखडून ठेवण्याचा प्रयत्न करतो मोपरे संघाकडून. अनिकेत काही सांगतोय त्याला, तू फक्त मला साथ दे बाकी मी काय करायचं ते करतो. आणि प्रशांतला तेच करायचं आहे, फक्त अनिकेतला एक धाव करून द्यायची आहे, त्याची जबाबदारी तो पूर्णपणे चोखपणे पार पाडतोय. धाव संख्या होती ती 45. आयोजक एक माईकची आपण व्यवस्था केली नाहीत. पंच पाच चेंडू झालेत, पाच चेंडू झालेत. पहिला बॉल नो होता, एक चेंडू नो घोषित केला होता. पहिल्या चेंडूवरती नो होता, षटकार मारला होता. त्यानंतर सहा, त्यानंतर एक, नंतर दोन, नंतर दोन डॉट काढलेत सलग. अजून एक एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये बाळगू नका. कृपया रोल बॉल असतील ते इथे जमा करायचे आहेत कमिटीकडे. आणि आता मात्र मोठा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने, चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकाराच्या दिशेने. चार धाव मिळत आहेत, प्रशांतच्या बॅट मधून पहिला चौकार मिळतोय आपल्याला पाहायला. पंच षटक संपत आहे, दरम्यान धाव संख्या होते ती 49. अजून ही शेवटचं षटक असेल आणि शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक ओळखलं जातं. पाणी पोचवा, फलंदाजांना पाण्याची गरज आहे. कृपया बॉटल पाण्याची तयारच ठेवा, कारण आज खूप ऊन आहे. ऊन असल्यामुळं कुणालाही पाण्याची ही गरज लागतेच. धाव संख्या आहे ते 49. गोलंदाज शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय तो संदीप. रोहन अनिकेतला पाणी पोचवतोय. रोहनने काहीसं हताश केलं, निराश केलं संघाला, परंतु अनिकेत तितक्याच जबाबदारीने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. डीजे कृपया डीजे चालू करा. रसिका नितीन मोहाने, कांचन नितीन अनिल पोळेकर, छाया निलेश शेलार, अनुष्का अमित मोरे, महेश मोरे, सुनीलजी शिर्के दरम्यान मैदानामध्ये आतोय. अवांतर चेंडू पंच घोषित करतायत. धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या होते ती 50. अर्धशतक धाव फलकावर झळकतंय. त्याचप्रमाणे राजाराम पवार सर, देवानंद मोरे सन्मान चिन्ह आले त्यांच्याकडून. आमच्या मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष महेश मोरे यांच्याकडून सुद्धा मदत आलेली आहे. आणि हा चार धावेच्या सहाय्याने धावसंख्येत पुन्हा भर होते. धावसंख्या होती ती 54. त्याचप्रमाणे अमित मोरे, दिवंगत स्वर्गीय माजी सैनिक धर्म मोरे यांच्या स्मरणार्थ मेडल आलेले आहेत. माजी सैनिक संतोष मोरे यांच्याकडून सुद्धा मदत आलेली आहे. आमच्या मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष मोहन मोरे, त्याचप्रमाणे जयराम मोरे यांच्याकडून सुद्धा मदत आलेली आहे. आमच्या मुंबई मंडळाचे माजी सेक्रेटरी सुनीलजी शिर्के यांच्याकडून सुद्धा मदत आलेली आहे.
आणि हा झेल सुटतोय. अनिकेतला पुन्हा जीवनदान मिळतंय, दोन धाव मिळतंय, तिसऱ्या धावचा प्रयत्न होतोय, तिसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत. या तीन धावच्या सहाय्याने धाव संख्या होती ती 57. काहीस मोपरेच्या मोपरे संघाकडून अतिशय आणि आता मात्र स्ट्राईक वरती जातोय तो प्रशांत उर्फ परशा. धाव संख्या होती ती 57. आणि आता मात्र चांगला चेंडू होता, बॅटची कडा घेते, एक धाव मिळते, अनिकेत जातो स्ट्राईक वरती. अजूनही अनिकेत मैदानामध्ये 9 चेंडूंमध्ये 34 धावा, त्याच्या बॅटमधून 4 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. काहीशी चांगली पद्धतीने आपल्या खेळी करतोय आपल्या संघासाठी अनिकेत. मागील आठवड्यामध्ये पाचाडमध्ये सामना झाला होता, त्या मध्ये विजयी झाला होता पुनाडे संघ, त्यामध्ये महत्त्वाचा हिस्सा होता तो म्हणजेच अनिकेतचा. आणि आता मात्र पंच स्वेअर चेंडू घोषित करतायत. पुन्हा एकदा स्वेअर चेंडूच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 59. ज्या प्रकारे अनिकेत नाते विभागामध्ये कामगिरी करतो त्याचप्रकारे मुंबईमध्ये सुद्धा कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आणि आता मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू जातो सीमारेषे पलीकडे, चेंडू 6 धावा पंच घोषित करतायत बाळा माने सर डीजे. अनिकेत एक स्टाइलिस्ट फटके मारताना पाहायला मिळतो अनिकेत. अनिकेतच्या बॅट मधून अनिकेतची बॅट काहीशी तळपताना पाहायला मिळते. अनिकेत दाखवून देतो मी का आलोय महाड मधून या सामना खेळण्यासाठी. आता मात्र 4 धावांची आवश्यकता फक्त 50 धावांसाठी अनिकेतला. आपला अर्धशतक झळकावतोय का अनिकेत. अनिकेत सकपाळ, जर राजधानी षटक चषक झाला होता महाड मध्ये त्या चषकाचा एक उत्कृष्ट गोलंदाज मधून अनिकेत. आपण फलंदाजी सुद्धा केली होती आणि गोलंदाजी सुद्धा अतिशय चांगली हाताळली होती तोच अनिकेत. आपण मैदानामध्ये बॅट काही तळपताना पाहायला मिळते, अनिकेत थांबताना पाहायला मिळत नाही. कुठा मोठे मोपरे संघाला एक हादरा अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि आता मात्र चेंडू झेल होतो का पाहूया. क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 धावा मिळतात, झेल चिटतोय, तिसरी धावचा प्रयत्न होतो का. आणि आता मात्र 3 धावा पूर्ण करतायत. 49 धावा अनिकेतच्या, एक धाव चुकले फक्त 50 धावांसाठी. आणि आता मात्र अनिकेत खूप सुंदररित्या, अनिकेतसाठी सर्वांनी टाळ्या, जोरदार टाळ्या होऊ द्या अनिकेतच्या साठी. अनिकेतने दाखवून दिलं मी का आलोय पुनाडे मधून, का आलोय एक खेडेगाव मधून. राकेश मोहने या आयोजक यांच्याकडून अनिकेत सकपाळसाठी 100 रुपये रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. जर का 50 झाली असती तर अनिकेतसाठी अतिशय पैशांचा पाऊस जणू काही पडला असता. अनिकेत खूप सुंदर फटकेबाजी केलीस, आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये पोचवून ठेवलंस. धावसंख्या होती ती 1-74. 74 काहीसा डोंगर रायगडचा टकमकटोक जणू काही इथं उभारलाय अनिकेतच्या बॅटमधून. मोपरे संघाला जिंकण्यासाठी 70 धावांचं लक्ष ठेवलंय. मोपरे संघ सुद्धा एक 75 धावांचं लक्ष ठेवलंय. वेल्डन अनिकेत, खूप चांगली बॅटिंग केलीस. रोहनने जणू हताश केला होता परंतु रोहन अनिकेतने मात्र तितकंच खुश केलंय. अनिकेतला 100 रुपये राकेश मोहनेकडून देण्यात येत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. पंचांना सुद्धा पाणी पोचवा आयोजक, पंचांना सुद्धा ऊन लागलंय.
चांगल्या प्रकारे आयोजन आपल्या माध्यमातून आपण पाहतोय. दरम्यान गावदेवी चषक 2023 पर्व पहिले डोंबिवली सारख्या शहरामध्ये एक रायगडच्या पायथ्याशी असलेलं सांदोशी गाव आणि या सांदोशी गाव खेडेगावमधून आलेली मुलं व्यवसायासाठी त्या मुलांनी काही वेळ काढला आणि या सामन्यांचे मुंबई डोंबिवली या शहरामध्ये आयोजन केलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्य आयोजक आमचे अमित मोरे, निलेश शेलार असतील, राकेश मोहाने, त्याचप्रमाणे अनिल पोलेकर, सुनील पोलेकर, त्याचप्रमाणे आमचे रोशन अवघड यांची उपस्थिती झालेली आहे. महाडमधून काही सामने खेळण्यासाठी आलेला आहे रोशन मोहाने, रोशन अवघडे. त्याचप्रमाणे अनिल सरकले हे मुख्य आयोजक आहेत. चांगल्या प्रकारे त्यांनी इथे सहकार्य केलं आहे. जणू काही 2 महिने इथे मेहनत घेतले आणि हे मैदान उपलब्ध करून घेतलं. इथे धावसंख्या आलेले अमित मोरे आमचे बंधू, त्यांनी हे आपल्याला मैदान उपस्थित करून दिले आहे. KDMC चे परमिशन काढलं. निलेश शेलार सुद्धा आमचे आयोजक, त्यांचा सुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य असतं आमच्या या सामन्यांसाठी. गेल्या वर्षाचे SPL चे मुख्य आयोजक होते. आपल्याला या सामन्यांचं मुख्य आकर्षण म्हणून आपल्याला थोड्याच वेळात आपल्याला महाड पोलादपूरचे महाड पोलादपूर माणगावचे आमदार, लाडके आमदार भरत शेठ गोगवले यांची उपस्थिती होणार. त्याचप्रमाणे आमच्या गावचे सुपुत्र, महाड पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोषजी गायकवाड साहेब यांचे सुद्धा इथे आपल्याला आगमन होणार आहे. दरम्यान पंचांनी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. फलंदाज मैदानामध्ये पोहोचले आहेत. आपण मी रजा घेतो, रमेश मोरे आपल्याला ऐकतोय. आपण सुमित महाडिक सरांना आपण ऐकणार आहोत. एक मधुर आवाज, एक मुंबई शहरामध्ये गाजलेला आवाज आपल्याला ऐकतोय. आपण जातोय सुमित महाडिक सरांकडे. हॅलो, धन्यवाद रेमो सर. नक्कीच एक बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळाले. ती म्हणजे पुनाडे गाव संघाकडून अनिकेत याची 12 चेंडूमध्ये नक्कीच 49 धावा. नक्कीच एका धावेने अर्धशतक चुकलं, परंतु त्या 49 धावा नक्कीच आपल्या संघासाठी एक विजय मिळवून देणाऱ्या धावा असतील का, हे येणारे 24 चेंडू नक्कीच आपल्याला सांगून जातील. आणि 24 चेंडूमध्ये 75 धावांची गरज असेल ते मात्र मोपरे या संघासाठी.
मात्र स्वतःचाच औषध आता पाचताना अनिकेत साठी पाहायला मिळतो होतो आपल्याला तुषार लगातारचे दोन षटकार पाहायला मिळाले आपल्याला तुषारच्या बॅट मधून। धावसंख्या जाऊन पोचते ती 34 बिनबाद 34 एक सुंदर अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती मोपरे संघाकडून खास करून तुषार 5 चेंडू आणि 25 धावांचे आपल्या वैयक्तिक खेळ करताना पाहतोय आपण तुषार याला। याही वेळेस मात्र मोठा फटका घ्यायचा प्रयत्न चेंडू तितकासा काही बॅटवर येत नाही आणि यष्टांच्या मागे नक्कीच एक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय आपल्याला। रोहन येतोय डॉट चेंडू 4 चेंडू आणि 34 धावा। उर्वरित देश
सहा चेंडू आणि 13 धावांची गरज। सहा चेंडू आणि पांच चेंडू यावत नौ हॅलो 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 चार चेंडू आणि 12 धावांची गरज असेल ती माझ्या मोपरा संघाला आज सामना विजय करून देण्यासाठी। आता मात्र मैदानामध्ये सुदीप चार चेंडू नक्कीच नेत्र दीपक फटका तीन चेंडू सहा धाव नक्कीच दर्शन शिर्के आणि अमित पवार यांसारखे दोन मोठे काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय। दोन चेंडू आणि 5 धावांची गरज मोपरे संघाला 75 धावांचा पाठला करत असताना सामना संपला। दोन यावेळेस मात्र दोन चेंडू आणि 5 धाव
कम ऑन डीजे हेलो 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 नक्की एक चांगला सामना अपने पाहायला मिळाला एक रोमांचक सामना आपल्याला नक्कीच इथे प्रेक्षक पाहण्यासाठी आतुर होते असा सामना आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे पुनाडे गाव आणि मोपरे या संघामध्ये मोपरे संघ विजयी ठरतोय नक्कीच सुंदर फलंदाजी पाहायला मिळाला आपल्याला तुषार आणि मनोजच्या बॅटमधून मनोज बाद झाल्यानंतर मात्र तुषार वैयक्तिक 12 चेंडू आणि 43 धावा 12 चेंडू आणि 43 धावांची वैयक्तिक खेळ करणारा मनोज मात्र ठरतोय मॅन ऑफ द मॅच नक्कीच मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे तुषार बारा चेंडू आणि 43 धावांची एक अफलातून पारी आपल्याला पाहायला मिळती तुषारच्या बॅट मधून तो मात्र ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तुषार आपलं पारितोषिक घेऊन जायचंय मॅन ऑफ द मॅच पुढील होणारा सामना बर्देमाच विरुद्ध केलगन त्यामध्ये मात्र बर्देमाच संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे बर्देमाच तुम्हाला विनंती असेल त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आणि आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सर्व संघांना विनंती आहे थोडं आयोजकांना